अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। विद्यार्थी दशेत मोबाईलचा अतिवापर केल्याने कोणता दुष्परिणाम होतो या ज्वलंत विषयावर आधारित असणाऱ्या आरटी प्रोडक्शन निर्मित सिद्धांत जोगंदळ दिग्दर्शित फिंगरप्रिंट लघु चित्रपटाच्या प्रीमियर शोचा शुभारंभ आज नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते जामनेर येथील एकलव्य विद्यालयात करण्यात आला। या चित्रपटामध्ये एकलव्य विद्यालयात 9वी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या सौरभ दबीर या विद्यार्थ्याने प्रमुख बाल कलाकाराची भूमिका केली असून अंजली जोगळेकर, सविता पाटील, कृष्णा दळवी, हमीद शेख या कलावंतांनी सुद्धा या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत। फिंगरप्रिंट हा लघु चित्रपट येणाऱ्या राष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे। विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना या लघु चित्रपटातून मोबाईल अतिवापराचा दुष्परिणाम काय होऊ शकतो हा संदेश देण्यात आला असून या लघु चित्रपटाला मानांकन मिळण्यासाठी आमच्या जेबीएन महाराष्ट्र न्यूजकडून फिंगरप्रिंटच्या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा। माझे सगळे डायरेक्टर, माझे दिग्दर्शक सर, त्यांनी फार मला कोऑपरेट केलं त्या ठिकाणी। त्यानंतर माझे जे काही मेकअप आर्टिस्ट होते त्यांनी सुद्धा मला फार कोऑपरेट केलं। त्यानंतर माझे जे काही बाकीचे को आर्टिस्ट होते त्यांनी सुद्धा मला फार गाईड केलं त्या ठिकाणी। ज्या ठिकाणी मी चुकलो त्या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं की तू असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे। त्यानुसार मी केलं आणि सगळं व्यवस्थित झालं। धन्यवाद। सिद्धांत जोगदान लेखे आणि दिग्दर्शित फिंगरप्रिंट या लघुपटाच्या निमित्ताने जे त्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या आणि कार्यबाहुल्यामुळे आपल्यातून निघून गेलेल्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन, शाळेचे मुख्याध्यापक देवीदास कायसर, रमण गोतडवी, जे भौतिकशास्त्रासारखा पदा विषय शिकवता पदार्थांबरोबरच मानसिक ताणतणाव आणि भावभावना प्रदर्शित करतात असे अभिजितजी चौधरी आणि सर्व उपस्थित मान्यवर, कारण मी आता सगळ्यांचे नाव काही माहिती नाही, सर्व उपस्थित मान्यवर, मी जास्ती बोलणार नाही पण 5 मिनटं निश्चितच बोलेन। कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यावेळेला चौधरी सर बोलत होते त्यावेळेला मी ऐकत होतो, त्यांनी सांगितलं की मोबाईल अँड्रॉइड मोबाईलमुळे जग जवळ आलेले गोष्ट खरी झाली पण माणसं दुरावलेले, आपल्याला एकमेकांशी बोलायला टाइमच नाही आता, घरातही पावलं। ते एवढं पोरं ज्यांना समजत नाही ते सुद्धा मोबाईल काढतात, गेम खेळतील, कुठे काही खेळतील। आता जे सर बोलले त्यांच्या आधीच्या पिढीतला मी, ज्यावेळेला नवीन मोबाईल आला त्याला तर रिमोट मला नीट वापरता यायचं नाही आणि 2-3 वर्षाची माझी मुलगी लगेच येच्या ना पप्पा ती फटाफट चॅनल बदलून टाकायची, म्हणजे असं वाटते की मुलं पोटातूनच शिकून येत आहेत की काय। परंतु असं जरी असलं तरी सुद्धा आधुनिक युगामध्ये मला तरी वाटतं आता व्यसन सुद्धा आधुनिक होत चाललेले आहे, कारण हे मोबाईलशी खेळणं हे सुद्धा एक व्यसनच झालेले आहे। ते जेवताना सुद्धा पाहत मोबाईलच खेळत असतात, अभ्यास म्हणून तर नाहीच आणि वाचन संस्कृतीचं जवळपास सगळेच जण विसरून गेलेले आहे। म्हणजे पुढे तर अशा आपल्याला पाट्या लागलेल्या दिसतील की मोबाईलचं व्यसन सोडून मिळेल भेटा अमुक यांना, म्हणजे इतक्या आपण त्याची ॲडिक्ट होत चाललेलं आहे। परंतु असं जरी असलं तरी मोबाईल वापरणे हे सुद्धा तेवढंच आपल्याला आजच्या आधुनिक युगामध्ये आवश्यक आहे। फक्त त्याचा वापर किती करायचा आणि आपण तो वापर चांगल्या पद्धतीने कसा करावा हे आपल्या हातामध्ये, कारण कोणतेही विज्ञान म्हटलं तर त्याचं शास्त्र आहे, तसं शस्त्रसुद्धा आहे। त्याचा शास्त्र म्हणूनच उपयोग करा, शस्त्र म्हणून उपयोग होऊ देऊ नका। आणि ह्याच्यासाठी जर कधी अशा काही गोष्टी असतील तर मला कौतुक वाटलं ज्यावेळेला मी विषय वाचला त्यावेळेला की फिंगरप्रिंटमध्ये हेच नेमकं मांडलेलं आहे म्हणे, आणि अतिशय चांगला विषय हा मांडलेला आहे आणि आपण तो विषय पाहून निदान त्याच्यातून तरी आपण बोध घ्यावा आणि ह्या मोबाईलचा वापर योग्य ज्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीनेच करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि मला पहिल्यांदा प्रश्न पडला होता की ज्यावेळेला सिद्धांत दोघजण सरांचा फोन आला की एकलव्यमध्ये, मला प्रश्न पडला होता की एकलव्यमध्येच का बरा कार्यक्रम, पण मग इथे आल्यावर खुलासा झाला की सौरभ डबीर हा इथला विद्यार्थी स्टेजातला अभिनेता आहे आणि खरोखर मला आनंद वाटला। आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा अतिशय प्रतिभावंत असे कलाकार आहेत, फक्त त्यांना संधी मिळत नाही
आणि जोगदंड साहेबांच्या निमित्ताने आपल्या भागातल्या लोकांना संधी मिळाली, अधिकाधिक संधी द्या अजून आपल्या लोकांना, कारण यांच्यामध्ये सुद्धा बरेचसे टॅलेंटेड लोक आहेत, तर त्यांचेही टॅलेंट जगासमोर आणा आणि या विषयातून आपणही बोध घ्या एवढंच आपल्याला सांगतो. आणि सौरभ साहेब हे पाहून मला खूप कौतुक वाटलं आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा. रंगक्षितिज पुरस्कृत आणि आर टी प्रोडक्शनने जो उपक्रम हा घेतलेला आहे फिंगरप्रिंट प्रस्तुत करण्याचा, हा सामाजिक संदेश एक चांगल्या प्रकारे इथं पार पडलेला आहे. चित्र जो लघुपट आहे त्याचं मूळ गाभा जो आहे तो विद्यार्थी दशेत जे मुलं मोबाईलच्या आहारी जातात किंवा त्याचे दुष्परिणाम काय होतात मुलांवर जास्त उपयोग केल्यामुळे, तर हे या लघुपटात दाखवलेलं आहे. माझी त्याच्यात भूमिका एक डॉक्टरची आहे का, तो जो विद्यार्थी आहे मोबाईलच्या दुष्परिणामामुळे जेवण करत नाही, अभ्यास करत नाही, या सगळ्या गोष्टी तो ॲडमिट होतो, त्यावेळेस माझी भूमिका मी पार पडलेली आहे आणि हा चांगला उपक्रम आहे, सामाजिक संदेश चांगला गेलेला आहे. आम्ही अहम या चित्रपटाचे कलाकार आहोत आणि शेतकऱ्याचा प्रश्न मांडायचा प्रयत्न आम्ही अहम या चित्रपटाद्वारे केला आहे आणि आमच्याच रंगक्षितिज टीमने फिंगरप्रिंट या लघुपटाची निर्मिती केलेली आहे. आणि सौरभ हा एकलव्य शाळेतला मुलगा, त्यांनी पहिलं काम असतानासुद्धा खूप वाखाणण्याजोगं काम केलं आहे, त्यासाठी त्याच्या खूप शुभेच्छा. आणि आमच्या पूर्ण अहम टीमकडून फिंगरप्रिंट टीमला शुभेच्छा. नमस्कार. हा चित्रपट करताना सौरभने फार सहज भूमिका केली आहे आणि एका नवख्या कलाकार असतानासुद्धा असं कधीच वाटलं नाही की हा नवखा कलाकार आहे, याला काहीतरी सांगावं. खूप छान असा एक लघुपट तयार झालेला आहे आणि या लघुपटाला आपण राष्ट्रीय महोत्सव फिल्म फेस्टिवलात पाठवत आहोत. त्यानंतर माझा एक अजून एक मोठा चित्रपट आहे जो काही ठराविक ठिकाणी रिलीज होतो आहे, एक मार्चमध्ये रिलीज होईल, त्याच्यामध्ये अभिजित चौधरी यांनी लीड रोल केलेला आहे. हे स्वतः लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून खूप चांगले आणि व्यक्तिमत्व म्हणून खूप चांगले असे एक व्यक्तिमत्व आहे आणि ह्या सर्व कलाकारांमंडळींना घेऊन मी हा एक लघुपट आणि चित्रपट बनवलेला आहे. तर ह्या लघुपटाला किंवा सौरभला, माझ्या अहमच्या टीमला, सर्वांना माझ्याकडनं, स्पेशली माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि असाच साथ राहू द्या सर्वांचा माझ्यासाठी आणि माझ्या सगळ्या कलाकार प्रेमींसाठी. थँक्यू. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.